उदल म्हणतो. अरे आमच्याकडे आमचे मुंबई ना मुंबई असते तर नव्हती तेव्हा आमच्याकडे शहर होतं. काय म्हणता प्रॉफिट म्हणून होत आहे मसर प्रॉफिट म्हणून त्याच्या नावावर ते मार्केट झालं. म्हणजे आधी पोर्तुगीज होते पोर्तुगीजांनी इंग्रजांना ताबा दिला आणि त्यांनी बंदर बनवलं. त्याच्यानंतर जे सर प्रॉफिट होते ना त्यांनी ते मार्केट बांधलं त्याच्या नावाखाली प्रॉफिट मार्केट झालं 1876 मध्ये. कुठेतरी जायचं आहे प्रगती विकास हवा आहे म्हणजे लक्षात येत पण ॲट वॉट कॉस्ट. तुम्ही जेव्हा काय सांगू ह्या एन्व्हायरमेंटच्या इश्यू मध्ये पडा ना तेव्हा त्या सगळ्या गोष्टी करतात. जोपर्यंत आपण शहरात राहतो ना ह्या गोष्टी काही करतात. विकास विकास फक्त डोक्यात विकास. जी पार्टी येते ती विकासाच्या नावाने धावते. विकास करून खरे धावता तुम्ही पृथ्वीलाच राहणार आहे. मंगळ जात नाही घेऊन सो आपलं जेवण रेडी झालेलं आहे. हे दादाचं घर आहे. मी दादा नाही हा दादा नाही आहे आपला पानसर आहे. आणि हे व्यवस्थित मांड नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद केळुसकर तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही आलो आहे एका कोकणातल्या अशा निसर्गरम्य गावात ज्याचं नाव आहे तुळस. वेंगुर्ला तालुक्यात आहे. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता. हे तुम्ही बाकी इतर व्हिडिओजमध्ये पण पाहू शक बघितलेलं असेल. तर आज आम्ही जाणार आहोत इथे आलेलो आहोत आणि जाणार आहोत एका छोट्याशा ट्रेकसाठी. तर मित्रांनो आज आता वाजले सकाळचे 6:15 आणि तुम्ही पक्ष्यांचा आवाज ऐकू शकता. ही असते कोकणातली सकाळ. हे आपलं होमस्टे तिथे आपण आलो आहे. तर थोडा वेळानं आपण तुला दाखवणार कारण सगळे आता सगळे झोपलेले आहेत आतमध्ये. त्यामुळे आमची मंडळी काय आम्ही तर उठलो कारण आम्हाला जायचं होतं. धीरज उठलेला आहे. बाकी सुयश आणि नमित नमित तर काय येणार नाही आहे. सुयशचं 50-50 आहे. येऊ पण शकतो नाही पण होऊ शकतं. आणि एवढा आम्ही थांबणार नाही आहोत. उठलं जे येतील ते येतील. ते असतील जो साथ में उनके साथ जाएंगे. चलो पटकिन आलं पाहिजे. सुयश आलेला आहे. वा वा चला आता थोडा आळोक्या पेळोक्या देत माणसं उठत आहेत. चांगली गोष्ट आहे. चला म्हणजे आपल्याकडे टोटल 4 मेंबर झालेले आहेत. तर एक मेंबर आमचा येणार नाहीये. तीन मेंबर चला ये इकडे ये वॉकिंगला चाललाय आपल्यावर येणार आहे तो. चल बाबा. तर धीरज पण आलेला आहे. त्या नमितला एकदा विचारा परत तो येणार आहे. पाटील साहेब गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ उठलं. सकाळ सकाळच करायचं असतं. तुम्ही कधी एवढं वैतागायला काय आलं तुम्ही बघा. ए काय जाऊया की चला. ते येतील ना ते सांगणार आहेत माहिती ते येणार. हो का मी काय म्हणते बने बनी खाई बनी खाई गेलो. आला ये इकडे 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 चला फिरायला जाऊया. ते काय काय ह्याला काय झालं आनंद वाटत काय काय झालं मला. चल 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 जेवत आले ते काय तुम्हाला कोण तुम्हाला तिकडे लेपड वगैरे असतं ना तुमच्या प्रोटेक्शन साठी नको का. नाही नाही असं काय नाही. ते गावातले लोक ते त्याला पाळ म्हणतात. पाळ काही लाकूड असेल काय असेल
त्याला पाय म्हणतात. ते खाणाऱ्या प्रत्येक कोकणी माणसाकडे हे तुम्हाला दिसेल. ते बंदूक कोणाच्या घरात आहे? काय फोटो काढूचे? काय ठीक आहे, काढूया फोटो. थोडा फोटो सेशन होऊ दे. आमचे मेन ह्यांचा तर फोटोशूट झालाच पाहिजे. उद्या म्हणतील प्रसाद काय घेऊन गेला नाही. राहा कसे पण आता ओल्ड स्टाईल काय. पाटील म्हटल्यावर कुठली पोज द्या, पोज होतून ठीक आहे. ब्रँड इज ब्रँड. चल काय चूल करून पार्टी करायची ठिकाण हे बघा. कोकम वाळत घातलेलं आहे. हे हे फळ असतं, हे फळ असतं ठीक आहे. हे आता सुकायला ठेवलेत. ते मग काहीसं हे अशा टाईममध्ये बनतात. आणि ह्यानी हे इक्विपमेंट बघा कसं बनवलेलं आहे. आणि ह्यानी पाणी काढून ते पाट आहे, त्या पाटाने सगळ्या बागायतींना शेतांना पाणी दिलं जातं. तो हे हाय ओला काजू, हे आता फळ बनते. हे डायरेक्ट नंतर पूर्ण तयार झाल्यावर हे काहीसं असं बनतं. सो हा काजू सेपरेट केला जातो आणि वरचं फळ जे आहे ते त्यांनी काजू फेणी बनवली जाते. अरे जळत नाही रे, डिंक असतो तो. स्किन ते तात असे लगेच तुझं हे नाही होणार. प्रॉपर्टी असल्याने लगेच असं काय सल्फर सारखं हातात टाकलं काय जळणार नाही. अरे पूर्ण माहिती दे सुयज, असं वाटणार की मग तर सुयज काय देतोय. हे बघा हे असतं कोकमचं ऍक्च्युअल फळ. ते ह्यामधले बिया वगैरे सगळ्या बाजूला काढतात आणि मग असे तुम्हाला दाखवलं तसे सुकत ठेवतात. हे होपलेस, ते काठी अशी काय करतो ड्रॉयर ब्रॉयर जाईल ना. झुके आमचा पुष्पा आहे. झुके का नाही झाला पण झुकूनच चालतो भाई. चप्पल माझ्याचा काय संबंध, तुझा चप्पल तुटला भाई पहिल्यांदा. आणि पायथान तुटेपर्यंत भाई चाललेला आहे, एवढं ट्रेकिंग केलेलं आहे. तर बघा तुम्ही कसं बघ काय नाही यो यो. तुला ना काय म्हणत पकड हात तुझ्या. हे गोंडे ह्याला आमच्याकडे ओळण म्हणतो आणि मराठीत त्याला बकुळ, बकळ्याची फुलं. पण ना आयुर्वेदमध्ये काय म्हणतात माहिती त्याला वज्रदंती. हे दाताला तुम्ही लावू शकता. हे लावू शकता काठी तोडायची पकड पकड. आणि अशी ब्रश करू शकतो. कुठे असतं हेच झाड आहे ते काल काढले ना. ओके झाड आहे आणि एव्हरग्रीन फॉरेस्ट मध्ये लागत. आपल्याला दोन काढे वापरतात दिवाळीत. पहिला दिवस असतो तेव्हा रस पितात ह्याचा. बाबा आम्ही फक्त डायबिटीजचा एक नंबर आहे. ओके नाही दामळाचं नाही आहे ते सातीवन. त्याचा रस पितात, रस रस करून डायबिटीस वाल्यांसाठी काल काढून
जर डायबिटीज असेल तर बेस्ट आहे म्हणतात. तुला झालाय टुपी प्लस म्हणजे जागा लक्ष देऊ नका, इग्नोर हिम. त्याला तर मी क्रॉपच करणार आहे एडिट करून पूर्ण. अशी धागा बनवतात लोपर बघ दिसत का हे असंच करतात. मी वाघाच मेल्लू नाही. किती मोठा आहे सर तू? हे बघा आम्हाला दिसलेला आहे बट कॅमेऱ्यात टिपू शकलो नाही त्याला. रान कोंबडा होता तो कारण त्याला आवाज येत नव्हती. येणार ते हळू बोला. त्या बाजूला शेकून असे दिसतात खालती. माझ्याकडे की ये तू फोटो काढ कशाला? आम्ही काढत नाही, आम्ही ब्लॉग. नेक्स्ट वन. काल रात्री आलो, मला दाखवू शकलो नाही. बघा कशी माखली आहे, एक नंबर. एक काट्या बिट्या अडकलेले आहेत. खूप प्रचंड लोळलेली आहे, खालून पाहू शकता. धीरज आलेले आहेत. आता फायनली आम्ही पोहोचली नेक्स्ट वन. काल रात्री आलो, मला दाखवू शकलो नाही. बघा कशी माखली आहे, एक नंबर. एक काट्या बिट्या अडकलेले आहेत. धीरज आलेले आहेत. धीरज आलेले आहेत. फायनली आम्ही पोचलोय एक दीड तासाचा ट्रेल करून जवळ पांचरेला. बघू पांचरे उठला का नाही बघा. सर बसतायत दातून करतो. असे बेड होते आमच्या, पाच जण झोपलेलो. ते वॉशरूम मध्ये वा
तर मित्रांनो, ही ती विहीर आहे जी आपण तुम्ही सगळ्यांनी बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिली असेल. खूप स्वच्छ असं पाणी, एकदम रॉ, जे आम्ही काल 2-5 दिवसापासून पितोय. एकदम बेस्ट मिनरल वॉटर, नॅचरल, विदाउट एनी ॲडेड मिनरल्स. हे आमचे सुरे साहेब सांगितलं. बाबा अजून पण खूप काही आहे. नाही, खरंच अशाच जागेवर यायला पाहिजे. हा, उलट म्हणजे बाकी कुठे बाकी ठिकाणी जाण्यापेक्षा हे पण ते दोघं एक्सप्लोअर करू शकतात येऊन. आणि हे फ्रीज अशा पद्धतीने बनवलेलं, हे जे सुपारीची झाड असतं सुपारीचं, त्याच्यापासून हे बनलेलं ब्रिज आहे. जर पावसात जर आलात तर खूप असं चांगला स्ट्रीम इथे वाहत असतो. आवाज पावसात खरी आणखीन काय म्हणतात, सोने पे सुहागा म्हणतात, तसं म्हणायला हरकत नाही. आता तुम्हाला एवढं जाणवत नसेल, पण पावसात जर समजा मी आलो तर नेक्स्ट टाइम मी दाखवेन बिफोर आफ्टर, जर तुम्हाला खरंच व्हिडिओ दाखवेन. थँक्यू धीरज. धीरजने चांगले उत्कृष्ट फोटो काढलेले आहेत आपले. आणि चहाचा आस्वाद घेत बस बाबा, बिचाऱ्याला मी उठवलेलं फोटो काढायला. बस बस तू जर तिथं आपला मस्त गरमागरम नाश्ता आलेला आहे. इथे नाश्ता बघितलं तर एक भाकरी आणि चटणी, युजली इथले लोक खातात. आहे तर याच्यावरच राहणार तुम्ही. संपी तिकडे गेलते, ते सगळे रिलॅक्स होतात. आता पांचरे का आला नाही, तू आंघोळीला गेला. हे आलेत सुयश तिकडे पाकड्यावर आराम करतोय, आराम खुर्चीत मस्त रिलॅक्स होत आहेत. तुम्ही वेळ काढून नक्की व्हिजिट करा या मांगर फार्म स्टेला. धीरज सर काय रेकमेंड करा? आलंच पाहिजे. एक नंबर, आलंच पाहिजे. सर तुमचं काय रिएक्शन? जबरदस्त रिएक्शन. काय या बाबतीत जगातलं सर्वात सुंदर सुख अनुभवायचं असेल तर इथे एकदा आलंच पाहिजे. ट्रेक पण केला पाहिजे सकाळी उठून जरूर. म्हणजे असं नाही की तुम्ही आलात इथे झोपून राहिला 10 वाजता. इथे खरंच कधी उठला 6 वाजता त्यांच्यावर बाळूत आहेत. मस्त आराम करतायत अशा निसर्गाच्या सानिध्यात. इथून आम्ही निघत आहोत आणि इथून माझ्या गावी जाणार आहे डोंगरपल्ला. तिथे नदीत जाणार आहोत. त्याच्या अगोदर एक सावंतवाडीमध्ये एक हॉल्ट आहे, त्यामध्ये जेवण वगैरे तिथे करू. आणि राजवाडा बघायचा आहे नमितला, सो तिथे पण जाऊ आम्ही. आणि मग संध्याकाळी परत डोंगरपालवरून मग संध्याकाळचा असा प्लॅन आहे की परत वाडीत येऊन जेवायचं आणि मग स्टेमध्ये राहायचं. धीरज पाटील फुल पोज देत आहेत. धीरजचा एक फोटो काढू. एक नंबर सर. आता वाजलेत 12 आणि आम्ही आता इथून निघतोय. 11 वाजले आम्ही निघतोय. कोण? अरे ये ना, सगळे येणार. तुम्ही काय रेकमेंड करत? कसं वाटलंय स्टे? अरे एक नंबर वाचला की वाटलं. किती सांगितले मी तुला, किती फोटो काढणार? नाही, जातानाच तुमचं सगळ्यांचं बाईक की ओव्हरऑल कसं? अतिशय उत्कृष्ट, एकदम बेस्ट, एकदम नॅचरल फिलिंग आहे. विषय कर फ्रेश हवा, विषय खोल आहे, विषय खोल आहे, विषय सप्लाय. एक नंबर. हेच पाय चार पाय जाते तो घालत असेल आपल्याला. वा आहे बघ ता अण्णा. नाही भेटू प्रसाद सांगते ना, तर तिथे पण येईल तो येताना. डोंगर नाही तो माझा विषय करतो. अच्छा, हा प्रसाद. आम्ही येऊ हे ते काढा की झोप लायचं. हे चार्जर पहिले घ्या आधी बॅगेत.
बाय 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 थैंक यू अरेंजमेंट व्यवस्थित एकदम आपली गाड़ी येते गाड़ी चालू होतोय हां गाड़ी आली ठीक आहे पास झाली वरती जो स्लोप आहे ना हा वाला वरचा इथे थांब आता कॉर्नरला नाही गाड़ी जास्त पण जवळ नको हां येताना गाड भाई हे जे बिहाइंड द सीन्स हे जे शॉर्ट्स येत आहेत त्या दोघांच्या मुळे गाडीचे ऑफ रोडिंगचे जे शॉर्ट्स आहेत बायको माझी सांगू काय कोकणची माती घरातल्या गोडव्याची माणसाची नाती गावाकडे जीव माझा धा माझ कोकणच गाव माझ कोकणच गाव हे माझ कोकणच गाव माझ कोकणच I'm